तू अशा प्रकारे माझा विश्वासघात करशील असं मला कधीच वाटलं नव्हतं ऐश. आता कळलं ना ताई विश्वासघात केल्यावर काय होतं ते. तूही या सगळ्यांचा विश्वासघात केलास, काय लागलं हाती? मी हे स्वतःसाठी केलं होतं का? तुझ्या भल्यासाठी करत होते मी. माझ्यासाठी? किती वेळा तुला सांगितलं हे करू नकोस म्हणून. एनिवे मी US ला परत जायचं ठरवलं. काय ऐश वेळी आहेस का तू? ताई मी नाही राहू शकत इथे. तेच हे बघ ऐश, आपण तुझ्यासाठी निखिलपेक्षाही चांगला मुलगा बघूया, या मोहितेंपेक्षाही मोठं घर बघूया आपण. ताई मी का विकायला ठेवलेली वस्तू आहे का? हे मोहिते कुटुंब चांगलंय म्हणून ठीक आहे ताई, हे तर तुझ्या या अशा पोजरचं वागण्याने माझं मोठं नुकसान झालं असतं ग. ताई ताई मला ना माझी ती लहानपणीची ताई परत हवी आहे. मला ती ताई हवी आहे परत. तिला आणशील परत प्लीज. सॉरी निखिल, तुझा गैरसमज होणं स्वाभाविक आहे. हा तुझ्यापर्यंत जे आलं ते चुकीच्या पद्धतीने आलं. गरीब जमलं तर मला माफ कर. खरंच चुकली. नाही काकू, मोठ्यांनी लहानांची कधी माफी मागायची नसते. दुःख टाळायचा आपण कितीही प्रयत्न केला ना तरी ते टळत नसतं आणि सुख सुद्धा ओरबाडून मिळत नसतं. शेवटी ज्याच्या नशिबात जेवढं लिहिलं ना त्याला तेवढंच मिळणार. त्यावेळेला माझ्या नशिबात तसे भोग लिहिले होते. तुम्ही फक्त निमित्त ठरला, बाकी काही नाही. जाता जाता एक विनंती आहे काकू, या घरातल्या कोणाबद्दलही मनात आकस घेऊन जाऊ नका. आणि हो, कधीही यावं असं वाटलं ना तरी नक्की या, अगदी हक्काने या. हो काकू, या घरात तुमचं नक्की स्वागत होईल. भाऊजी मला माफ करा, मी चुकले. गौरी खरंच खूप चांगली मुलगी आहे हो. निरागस आहे, गंगेसारखी निर्मळ आहे आणि मी खूप त्रास दिला तिला. तिच्या सुखात चिखल कालवला मी. भाऊजी मला माफ करा.
गौरी अगं तू कशी आहेस? कुठे होतीस तू? अचानक कुठे गायब झाली होतीस? तुला माहितीये तुझी माझ्या घरात नव्हतीस ना, तेव्हा इथे एक मुलगी म्हणून राहत होती आणि ती म्हणत होती की मी गौरी आहे म्हणून, आणि सुमन गगू आणि सरू सुद्धा म्हणत होत्या की हीच गौरी आहे म्हणून. असं का? किती प्रश्न आहेत तुझ्या मनात, मी सगळं सांगते तुला, पण आता ना मला सांग तू कशी आहेस. मी ना मी बरी आहे, आणि आता तू आली आहेस ना, मग बघ सगळे प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह होतील. खरं सांगू गौरी, तुझं जर काही बरं वाईट झालं असतं ना तर आयुष्यभर ही खंत मनात ठेवून जगले असते का मी? जाऊ दे ना नीरजा, झाल्या गेल्या गोष्टी विसरून जा, त्याच्यावर चर्चा करून काय उपयोग आहे. हे बघ भूतकाळ आपल्याला पुसून टाकता येत नाही आणि तू विसरता येत नाही. नाही गौर, मला तुझी आज माफी मागायची. मी खरंच चुकले. मी आजवर जे काही गुन्हे केले ते अक्षम्य आहेत, तरी मला माफ कर. निदान तुझी माफी मागितल्यावर तरी माझ्या मनावरचं ओझ कमी होईल. नाही नीरजा, माझा तुझ्यावर अजिबात राग नाही. मी खरं सांगते मी नाही चिडली तुझ्यावर, पण वाईट एकाच गोष्टीचं वाटत, माझ्या या शिक्षेमुळे घरात सगळ्यांनाच भोगावं लागलं. गौरी येते. गौरीला स्वतःची मुलगी म्हणूनच सांभाळा, पार तुमच्या पदरात घातली. सुमनताई असं काय बोलताय? तुम्ही तिची अजिबात काळजी करू नका, आणि मी तर म्हणतो तुम्ही 4 दिवस आणखीन राहा. नाही ना ग, हे एकलंच आहे ना घरी, पुन्हा येईन ना. येते. एक मिनिट, मी लगेच येतो, तोपर्यंत थांबा. कुणाल, कुणाल अरे कुठे चाललायस तू? कमाल आहे याची, त्याचे नेहमी आयत्या वेळेला काहीतरी असत. पण त्यांना उशीर होत असेल ना, त्याला सोडायला. अरे काय आणलंस ते? सरू तुला तुझं स्केच काढून हवं होतं ना. अरेवा कुणाल, तू सरूचं स्केच कधी काढलंस? हो अरे हल्लीच काढलंय. ती म्हणाली होती की तिला तिचं स्केच काढून हवं आहे म्हणून काढलं. पण कुणाल भाऊजी, तिचं स्केच तिला का देताय तुम्ही? ती इथेच राहणार आहे. अहो फक्त आई जाते शिरगावला. अरे रे, रात्रभर जागून मेहनत केलीस पण सगळी वाया गेली. नाही, कुणी सांगितलं मी सरू साठी चित्र काढलंय म्हणून? मी ऍक्च्युली तिला फक्त बघायला दिलं होत. मी ऍक्च्युली हे सुमन काकूंसाठी बनवले. तुम्ही एकटे असाल ना तिकडे, मग तुम्हाला सरूची आठवण येणार, बरोबर हो की नाही? बरोबर कळलं. नाईस वन. Thank you.
धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी पाहत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल, आणि हा सबस्क्राइब करायला विसरू नका.